त्यांचे आवाज बंद केले ना. जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत आयोजित मिशन आरंभ मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आजच्या तासिकेचा आपला विषय आहे अलंकार, कार्यात्मक व्याकरण या घटकांतर्गत आज आपण या ठिकाणी अलंकार भाग 2 म्हणजेच अर्थ अलंकार आणि त्याचे प्रकार बघणार आहोत. कालच्या तासिकेला आपण या ठिकाणी अलंकार म्हणजे काय, भाषा अलंकार म्हणजे काय, भाषा अलंकाराचे मुख्य प्रकार आणि त्यामधील शब्द अलंकार व त्यांचे प्रकार हे घटक पाहिले होते. थोडक्यात उजळणी त्याची घेऊया पुन्हा एकदा. शब्द अलंकारामध्ये पहिला प्रकार पाहिला आपण अनुप्रास अलंकार. या अलंकाराचं लक्षण आपण पाहिलं, वाक्यामध्ये कवितेच्या चरणामध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते आणि त्यामुळे भाषेला जे किंवा त्या वाक्याला सौंदर्य प्राप्त झाल्याने त्या ठिकाणी अनुप्रास अलंकार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. अनुप्रास अलंकार ओळखण्याचं ते लक्षण होतं. दुसरं पाहिलं यमक अलंकार. वाक्याच्या किंवा ओळीच्या चरणाच्या शेवटी त्या ठिकाणी समान उच्चाराचे शब्द येतात आणि त्या ठिकाणी लय निर्माण होऊन यमक जुळतो, त्याला यमक अलंकार असे म्हणतात. एक वाक्य मी पुन्हा एकदा अधोरेखित करतो की एका वाक्यामध्ये अनेक अलंकार असू शकतात हे लक्षात ठेवायचं. आणि उदाहरणादाखल बरीचशी उदाहरणं आपण त्या ठिकाणी घेतली होती, संभाव्य पर्याय प्रश्न त्या ठिकाणी घेतले होते. आज आपण भाषा अलंकाराचा जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अर्थ अलंकार या घटकाची माहिती घेणार आहोत. खर तर काल जे आपण अलंकार पाहिले त्या अलंकारामध्ये किंवा त्या अलंकारांपेक्षा आज जे आपल्या तासिकेमध्ये जो भाग होणार आहे तो परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा भाग आहे. म्हणून व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या, व्यवस्थित पद्धतीने ऐकून घ्या. तर या ठिकाणी अर्थ अलंकार, भाषेचा अलंकार, भाषेला शोभा कधी वाढते त्या ठिकाणी शब्दाच्या चमत्कृतीमुळे आणि अर्थाच्या चमत्कृतीमुळे, हे कालच्या तासिकेला आपण पाहिलं होतं. मग त्यामध्ये अर्थ चमत्कृतीमुळे जे भाषेचं सौंदर्य वाढतं तेव्हा त्या ठिकाणी अर्थ अलंकार होत असतो. काल आपण जेव्हा शब्द अलंकार पाहिले त्यामध्ये अर्थ आपल्याला महत्वाचा नव्हता, मात्र आज जे अलंकार आपण बघणार आहोत त्यामध्ये त्या वाक्यातील शब्दांचा अर्थ हा अत्यंत महत्वाचा आहे. अर्थात मग आपण ते अर्थ पाठ करायचे, वाक्य पाठ करायचे असं अजिबात नाही. कालच मी तुम्हाला सांगितलं की जर आपल्याला अलंकार ओळखायचा असेल तर त्या अलंकाराची लक्षणं ही काळजीपूर्वक आपण आपल्या लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. मग बघूया अर्थ अलंकार म्हणजे काय, की एखाद्या वाक्यातील किंवा कवितेतील एखाद्या चरणातील शब्दाच्या अर्थावरून जर एखाद्या वाक्याला काही सौंदर्य प्राप्त होत असेल तर त्याला अर्थ अलंकार असे म्हणतात. या ठिकाणी अर्थ अलंकार म्हणजे काय समजून घ्या. अलंकार हा कवितेमध्ये असतो, पद्यामध्ये असतो आणि म्हणून एखाद्या वाक्यातील किंवा कवितेतील एखाद्या चरणातील शब्दांच्या अर्थावरून जर एखाद्या वाक्याला काही सौंदर्य प्राप्त होत असेल तर त्याला अलंकार असे म्हणतात. मग हे जे अर्थ अलंकार आहे त्या अर्थ अलंकारामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण बाब अशी आहे की अर्थ अलंकारामध्ये
नेहमी एका गोष्टीची दुसऱ्या गोष्टी सोबत तुलना केलेली असते. अर्थ अलंकारामध्ये लक्षात ठेवायचं की एका गोष्टीची तुलना ही दुसऱ्या गोष्टी सोबत केलेली असते, तेव्हा त्या ठिकाणी अर्थ अलंकार आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळे त्या वाक्यातील अर्थामुळे त्या भाषेला सौंदर्य प्राप्त होत असते, तिथे अर्थ अलंकार होत असतात. अर्थ अलंकार, या ठिकाणी अर्थ अलंकाराची काही उदाहरणं मी सांगितलेली आहेत. अर्थ अलंकाराचे आपण किती प्रकार आणि कोणते आपल्या अभ्यासक्रमात आहे ते पुढे घेणार आहोत. पण या ठिकाणी दोन उदाहरणं दिलेली आहेत उदाहरणादाखल. पहिलं उदाहरण जे आहे ते म्हणजे मुंबईची घरे मात्र लहान कबूतरांच्या खुराड्यासारखी. आपण बऱ्याच वेळा हे वाक्य ऐकलं असेल, इतर परीक्षांमध्ये ऐकलं असेल, किंवा तुमच्या वाचनात हा घटक जर आला असेल तर त्यामध्ये तुम्ही हे वाक्य वाचलं असेल. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे मुंबईची घरे मात्र लहान कबूतरांच्या खुराड्यासारखी. या ठिकाणी दोन गोष्टी दिलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मुंबईची घरे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कबूतरांचे खुराडे. मग अर्थ अलंकारामध्ये काय सांगितलंय की नेहमी एका गोष्टीची तुलना दुसऱ्या गोष्टीशी केलेली असते. या ठिकाणी मुंबईच्या घरांची तुलना कबूतरांच्या खुराड्याशी केलेली आहे. आता या ठिकाणी मुंबई शहर जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी असंख्य लोकसंख्या असल्यामुळे तेथील जी घरे आहेत ना ही छोटी छोटी आहे. आणि दुसरं जी बाब दिलेली आहे कबूतरांचं खुराड, तर कबूतर हा पक्षी आपल्या सर्वांना नेहमीच आहे, त्याचं घरटं आपल्याला माहिती आहे. कबूतर हे आपण खुराड्यामध्ये ठेवत असतो तर त्या खुराडे सुद्धा कसं असतं छोटं असतं. म्हणून या ठिकाणी या मुंबईच्या घरांची तुलना कबूतरांच्या खुराड्यासारखी केलेली आहे. आणि दुसरं एक उदाहरण दिलेलं आहे त्यामध्ये वाटते सानुली मंद झुळप मी व्हावे. वाटते सानुली मंद झुळप मी व्हावे, त्या ठिकाणी ही आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये कविता होती. या अगोदर आपण ती कविता आपण आठवत असेल आपल्या सर्वांना. तर यामध्ये सुद्धा दोन गोष्टी दिलेल्या आहेत. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की वाटते सानुली मंद झुळूक झुळूक आल्हाददायक हवा. दुसरं आहे मी स्वतः, म्हणजे कवितेमध्ये कवीनं तिथं मी म्हटलेलं आहे कवितेचं कवित्रीनं उल्लेख केलेला आहे. मला असं वाटतं, मला स्वतःला म्हणजे कवीला असं वाटतं की काय व्हावं मंद झुळूक व्हावं. म्हणजे त्या ठिकाणी तिची तुलना जी आहे स्वतःची तुलना त्या झुळूकशी केलेली आहे. म्हणजे दोन गोष्टी आहेत. म्हणजे या ठिकाणी अर्थ अलंकारामध्ये एक बाब लक्षात ठेवायची की दिलेलं वाक्य त्यामध्ये दोन गोष्टी दिलेल्या असतील, जी मूळ गोष्ट आहे तिची तुलना ही दुसऱ्या गोष्टीची केलेली असेल तर त्या ठिकाणी अर्थ अलंकार हा प्रकार आपल्याला पाहायला मिळत असतो. मग आता हे जे अर्थ अलंकार आहेत ही किती सामान्यपणाने जर विचार केला तर अधिक पहिला प्रकार आहे उपमा, अप्रेक्षा, अपनहुती, रूपक, व्यतिरेक, अनन्वय, भ्रांतिमान, संसदेह, अतिशयोक्ती, दृष्टांत, अर्थांतरन्यास, स्वभावोक्ती, अन्योक्ती, पर्यायोक्ती, विरोधा, व्याजस्तुती, व्याजोक्ती आणि चेतोक्ती. पैकी या प्रकारांपैकी आपल्याला या ठिकाणी उपमा आणि उत्प्रेक्षा या दोन अलंकारांची माहिती आज घ्यायची आहे. आणि सामान्यपणाने आतापर्यंत जेवढ्या परीक्षा झालेल्या आहेत आपल्या आठवीच्या स्कॉलरशिपच्या 2016 पासून तर 2023 पर्यंत, या ठिकाणी या वर्षामध्ये किमान 4 वर्षांना या ठिकाणी या घटकावरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि तोही या अलंकारांवरतीच विचारलेला आहे. आणि म्हणून हे उपमा आणि उत्प्रेक्षा अलंकार अर्थ अलंकार अतिशय महत्वाचे आहे, ते व्यवस्थित आपण या ठिकाणी समजून घेऊया.
आता उपमा आणि उत्प्रेक्षा ह्या अलंकाराचा अभ्यास करत असताना सर्वात महत्वाची बाब की त्यामध्ये तीन घटक आहेत आणि ते घटक अतिशय महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो आहे उपमेय, दुसरा आहे उपमान आणि त्या ठिकाणी तिसरा जो आहे तो साम्यवाचक शब्द किंवा साधर्म्य सूचक शब्द असे तीन घटक आहेत. आणि हे तीन घटक जर आपल्याला समजले तर निश्चितपणाने तुम्ही उपमा आणि उत्प्रेक्षा अलंकाराचं कोणतंही उदाहरण जर तुम्हाला दिलं किंवा त्यावर आधारित कुठल्याही स्वरूपाचा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर तो निश्चितपणाने तुम्ही 100% बरोबर अचूक सोडवाल. मग त्यासाठी तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट आहे उपमेय, दुसरी आहे उपमान आणि तिसरी आहे साम्य सूचक शब्द किंवा समान गुणधर्म असणारा शब्द. या तीन बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत. मग हे अलंकार घेण्यापूर्वी गोष्टी त्या कुणाला म्हणायच्या आणि वाक्यामध्ये त्या कुठे असतात, त्या कशा ओळखायच्या, याची आपण आता या ठिकाणी काय करूया, माहिती घेऊया. मग पहिलं आहे उपमेय. उपमेय उपमेय म्हणजेच मूळ वस्तू. वाक्यामध्ये एक लक्षात ठेवा, इथं वस्तू म्हटलेलं आहे परंतु वस्तूच्या ऐवजी व्यक्ती असू शकते, पदार्थ असू शकतो किंवा एखादा घटक दिलेला असू शकतो. मग ते जे आहे तर मूळ वस्तू त्याचा अर्थ असा अभिप्रेत आपण लक्षात ठेवायचं. तर वस्तू म्हटल्यानंतर मग तुम्हाला असं पेन पुस्तक गोष्टी गोष्टीशी तुम्ही असं नाहीये. उपमेय म्हणजे काय, मुख्य वस्तू किंवा मुख्य व्यक्ती किंवा त्या वाक्यातला मुख्य बाब. मग कुणाला म्हणायचं उपमेय, अलंकारात ज्या वस्तूचे वर्णन केलेले असते त्याला उपमेय असे म्हणतात. मला वाटतं काल बऱ्याच जणांनी रिक्वायरमेंट केलेली होती की जी PDF आहे त्याचा फॉन्ट म्हणजे साईज, अक्षरांची साईज छोटी होती. आज माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यामध्ये बराचसा बदल केलेला आहे, सगळ्यांना ती स्पष्ट दिसत असेल. आवश्यक ते स्क्रीनशॉट नक्की काढून ठेवा. तुमच्याजवळ नोटबुक असेल, वही असेल तर त्यामध्ये तुम्ही निश्चितपणाने ती नोंदी घेत चला. तर पहिलं बघतोय आपण उपमेय. विद्यार्थी मित्रांनो, उपमेय, उपमान आणि समान दर्शक शब्द किंवा साधर्म्य शब्द या तीन गोष्टी जर तुम्हाला निश्चितपणाने व्यवस्थित समजल्या तर उपमा आणि उत्प्रेक्षा अलंकार हे सहज तुम्हाला समजून जाईल. मग उपमेय म्हणजे काय, की अलंकारात ज्या वस्तूचे वर्णन केलेले आहे म्हणजे मूळ वस्तू त्याला उपमेय असे म्हणतात. मग आता या ठिकाणी पहिलं जे उदाहरण आपण तुम्हाला उदाहरणादाखल दोन उदाहरणं घेतली होती, मुंबईची घरे मात्र लहान कबुतरांच्या खुराड्यासारखी आहे. मग या वाक्यामध्ये उपमेय कोणतं, मूळ गोष्ट कोणती, मूळ वस्तू कोणती, तर मूळ वस्तू म्हणजे आहे ती मुंबईची घरे. आणि या मुंबईच्या घरांच्या अलंकारामध्ये एका वस्तूची दुसऱ्या वस्तूची तुलना केलेली असते. मग पहिली वस्तू कोणती आहे, मुंबईची घरे. म्हणून या ठिकाणी ही जी मूळ वस्तू आहे मुंबईची घरे हे या वाक्यातील उपमेय आहे. म्हणून या ठिकाणी त्याला उपमेय असे म्हणतात. मुंबईचे घरे हा शब्द म्हणजे या वाक्यातलं उपमेय आहे, मूळ वस्तू आहे. दुसरं त्या ठिकाणी बघूया उपमान. उपमान कुणाला म्हणायचं, या ठिकाणी उपमान, उपमान म्हणजे गुणाने अधिक असणारी वस्तू किंवा अलंकाराच्या व्याख्येमध्ये आपण पाहिलेले एका वस्तूची तुलना दुसऱ्या वस्तूशी केलेली असते ती दुसरी वस्तू म्हणजे काय, उपमान. दुसरी वस्तू म्हणजे काय, उपमान. म्हणजेच काय, गुणाने अधिक असणारी वस्तू. उपमेयाचे साम्य ज्या वस्तूशी दाखवलेले असते त्याला
उपमान असे म्हणतात. उपमानाची व्याख्या, उपमेयाचे साम्य ज्या वस्तूशी दाखवलेले असते त्याला उपमान म्हणतात. आता या ठिकाणी उदाहरण तेच ठेवलेलं आहे, मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी. याच्यामध्ये उपमान कोण पाहिले आपण? याच्यामध्ये उपमान आहे मुंबईची घरे. हे या वाक्यातलं उपमान आहे, उपमेय आहे, सॉरी. मग या उपमेयाचं साम्य सारखेपणा ज्या वस्तूशी दाखवली असते, मग कोणती वस्तू येते? कबुतराचे खुराडे. या ठिकाणी मुंबईच्या घराशी तुलना जी आहे ती कुणाशी केलेली आहे? कबुतराच्या खुराड्यासारखी आहे. ही दुसरी गोष्ट आहे आणि म्हणून याला म्हणायचं उपमान. बघा विद्यार्थी मित्रांनो, उपमेय आणि उपमान साम्यदर्शक शब्द समजून घ्या. या ठिकाणी तुम्हाला हे जे उपमान आणि उत्प्रेक्षा अलंकार आहे हे सहज समजून जाईल, ते अगदी सोपं आहे. मग या ठिकाणी उपमान कुणाला म्हणायचं? की उपमेयाचं साम्य ज्या वस्तूशी दाखवलेलं असतं त्याला उपमान असे म्हणतात. मग मुंबईची घरे मात्र लहान कबुतरांच्या खुराड्यासारखी, या वाक्यामध्ये उपमान कोणतं आहे? कबुतरांचे खुराडे. म्हणजे ही पहिली वस्तू झाली मुंबईची घरे, याला म्हणायचं उपमेय. हे उपमेय आहे आणि त्याची तुलना उपमेयाचे साम्य ज्या वस्तूशी केलेलं त्या कबुतराचं खुराडं, ते झालं उपमान. आणि यामध्ये अजून तिसरी गोष्ट जी तुम्हाला सांगितली ती म्हणजे साधर्म्य किंवा समधर्म. साधर्म्य किंवा समान धर्म किंवा साम्य सूचक शब्द असाही त्याला एक दुसरा शब्द आहे, साम्य सूचक शब्द. परीक्षक परीक्षेमध्ये कोणता शब्द वापरतात म्हणून हे शब्द लक्षात ठेवायचे, समानार्थी शब्द आहे. आपले आपल्याला दिशाभूल करण्यासाठी असे प्रश्न वेगवेगळे वापरले जातात, त्याच्यामध्ये अर्थ त्याचा एकच असतो. मग साधर्म्य किंवा समान धर्म कुणाला म्हणायचं? बघा, उपमेय व उपमान, उपमेय व उपमान यांमधील साम्य दाखवणाऱ्या गुणधर्मांना, साम्य दाखवणाऱ्या गुणधर्मांना साधर्म्य किंवा समान धर्म असे म्हणतात. उपमेय आणि उपमान यांमधील साम्य दाखवणाऱ्या गुणधर्मांना त्या ठिकाणी साधर्म्य किंवा समान धर्म असे म्हणतात. आता वाक्य आपण उदाहरण, मुंबईची घरे मात्र लहान कबुतरांच्या खुराड्यासारखी. या ठिकाणी हे आहे उपमेय, कबुतरांचे खुराडे झालं उपमान, आणि या दोघांमध्ये साम्य दाखवणारा शब्द आहे त्या ठिकाणी सारखी. सारखी या शब्दाने उपमेय आणि उपमान म्हणजेच मुंबईची घरे आणि कबुतरांच्या खुराडे या दोघांमध्ये साम्य दाखवलेलं आहे. आणि हे जे साधर्म्य किंवा समान धर्म शब्द आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, हे बहुतांशी एक तर ते उपमेयाला लागून येतं किंवा उपमानाला लागून येतं, हा एक ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची. हा जो साधर्म्य शब्द आहे किंवा समान धर्म आहे हा वाक्यामध्ये उपमेय किंवा उपमान याला लागून येतो. म्हणजे इथं बघा, कबुतराचं खुराड हे जे उपमान आहे या उपमानाला लागूनच सारखी शब्द आलेला आहे. आणि हा जो सारखी शब्द म्हणजेच काय करतो, या दोघांमधलं साम्य आपल्याला दाखवतो. सारखी म्हणजे मुंबईचं घर आणि कबुतरांचं खुराड हे जणू काय करतो, सारखंच आहे. हा साम्यपणा सारखेपणा दाखवण्यासाठी ज्याला जो शब्द वापरलेला असतो त्याला साधर्म्य किंवा समान धर्म असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून एक लक्षात घ्या की अर्थ अलंकाराचे प्रकार आपल्याला अचूकपणे ओळखायचे असतील, परीक्षेमध्ये सुद्धा बहुतांशी परीक्षांमध्ये या उपमा आणि उत्प्रेक्ष अलंकाराच्या ऐवजी उपमेय, खालील वाक्यातील उपमेय ओळखा, खालील वाक्यातील उपमान ओळखा, खालील वाक्य खालील शब्दांमधून साधर्म्य शब्द ओळखा, या संदर्भातनेच
त्या ठिकाणी परीक्षेला प्रश्न विचारलेले आहेत. आणि म्हणून हे उपमेय उपमान आणि साधर्म्य किंवा समांतर ह्या बाबी जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने लक्षात घेतल्या तर त्या ठिकाणी तुम्हाला कुठलंही उदाहरण जे असेल तर ते सोडवण्यासाठी निश्चित तुम्हाला चांगल्या पद्धतीची मदत होणार आहे. आता पुढे जाऊया आपण. हे उपमेय आणि उपमान आपण आणखीन एक चांगल्या पद्धतीने समजून घेऊया, कारण याच्यावर खूप महत्वाचे घटक पुढचे अवलंबून आहे. म्हणून आता पुढे एक पाच वाक्य तुम्हाला दिलेले आहेत, बघा त्या पाच वाक्यांमध्ये नेमकं उपमेय उपमान आणि साधर्म्य शब्द हे कसे ओळखायचे, कोणते आहेत, हे या ठिकाणी आपण घेऊया. तुमचा व्यवस्थित पद्धतीने सराव हवा उपमेय आणि उपमानाचा, म्हणून या गोष्टीवर मी जास्त भर दिलेला आहे, लक्षात घ्या. पहिला आहे आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, असं वाक्य दिलेलं आहे. या वाक्यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये दोन गोष्टी कोणत्या दाखवल्या आहेत, पहिली एक तर काय दोन गोष्टींची तुलना केलेली आहे. कोणत्या दोन गोष्टी आहेत, पहिलं आहे आई आणि दुसरी गोष्ट आहे दैवत म्हणजे देव. आई आणि दैवत या ठिकाणी या वाक्यामध्ये या दोन गोष्टींची तुलना केलेली आहे. दुसरं वाक्य घेतलेलं आहे गायी भरून गायीचे डोळे जसे लोणियाचे गोळे. गायी तुम्हाला माहिती आहे, गायी भरून गायीचे डोळे जसे लोणियाचे गोळे. इथं काय म्हटलेलं आहे, दोन गोष्टी कोणत्या दिलेल्या आहेत, एक गायीचे डोळे आणि दुसरं आहे लोण्याचे गोळे. लोणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पांढरं शुभ्र असतं. आणि मग त्या गायीच्या डोळ्यांची तुलना त्या लोण्याच्या गोळ्याबरोबर केलेली आहे. तिसरं वाक्य तू याच काते जलदा समान, तू याच काते जलदा समान. या ठिकाणी याच काते म्हणजे कोण, या ठिकाणी देव पहिली गोष्ट, याच काते अर्थ आहे त्याचा. आणि दुसरा आहे जलदा, जलद म्हणजे काय, ढग. ढग या शब्दाला समानार्थी शब्द जलद आहे, मेघ आहे. समानार्थी शब्दाचा भाग आपला जुलै जून जुलै मध्ये झालेला आहे, त्यामुळे हे गोष्टी तुम्हाला माहिती असतात. देव आणि जलद या दोघांची तुलना केलेली आहे. आणि चौथं जे वाक्य आहे सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी. गोष्टींची दोन घटकांची तुलना बघतो वाक्यातून. चौथं जे वाक्य आहे, चौथं जे उदाहरण आहे त्याच्यामध्ये सावळाच रंग ज्याला आपण कृष्णवर्ण म्हणतो त्याची तुलना पावसाळी नभ, नभ म्हणजे पावसाळ्यामधलं जे नभ असतं, पावसाळ्यात ढग पावसाळी मेघ म्हणजे काळ्या रंगाचे असतात, मग त्याचा तुलना ते सावळ्या रंगाशी. आणि पाचवं जे उदाहरण आहे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. माया याला आपण प्रेम म्हणतो. आणि कसं पाहिजे, आभाळा एवढं, म्हणजे ही जी माया आहे या गोष्टीची तुलना या आभाळाबरोबर केलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे जे पाच वाक्य दिलेले आहेत, हे पाच वाक्य म्हणजेच या ठिकाणी ढोबळवाल्याने आपल्याला काय सांगते की आई हे उपमेय आहे, दैवत उपमान आहे, गायीचे डोळे उपमेय आहे कारण मूळ वस्तूचे डोळे आहेत, तिची तुलना लोण्याच्या गोळ्याबरोबर केली ते उपमान आहे. तिसरं आहे देव उपमेय आहे, त्याची तुलना जलद समान म्हणजे ढग बरोबर केलेली आहे, ढग हे उपमान आहे. सावळा रंग मूळ आहे म्हणजे उपमेय आहे ते. नंतर त्याची तुलना पावसाळी ढगासारखी केलेली आहे म्हणून ते उपमान आहे. आभाळ याच्यामध्ये मात्र माया हे काय आहे, उपमेय आहे. कारण माया त्याच आभाळागत मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, या ठिकाणी आई सारखे, आई हे इथे उपमेय आहे. आणि सारखे हा शब्द कोणता आहे, साम्य साधर्म्य शब्द किंवा साम्य सूचक शब्द आहे. आणि तो त्या उपमेयाला जोडून आलेला आहे, म्हणजेच या ठिकाणी साधर्म्य शब्द साम्य सूचक शब्द हे शब्द वाक्यामध्ये एक तर ते उपमेयाला जोडून येतात किंवा उपमानाला जोडून येतात, हे नेहमी लक्षात ठेवायचं. या ठिकाणी
जसे जलद असमान, या वाक्यामध्ये जलद म्हणजे ढग हे उपमान आहे आणि त्याला जोडून समान शब्द आलेला आहे. नभ हे उपमान आहे त्याला जोडून परिशब्द आलेला आहे. माया इथं मात्र हे उपमेय आहे. का? तर आभाळा गत माया तुझी आम्हावरी राहू दे. ही जी माया आहे, माया ही मूळ गोष्ट आहे आणि ती कशी आभाळागत, म्हणून या ठिकाणी हे उपमान आहे. वाक्यामध्ये लक्षात ठेवायचं उपमान उपमान उपमा उपमान आणि उपमेय हे ज्या विद्यार्थ्याला अचूक ओळखता आलं तो यम उत्प्रेक्षा अलंकारामध्ये 100% पास. अशा पद्धतीने या ठिकाणी या वाक्यांचं म्हणजे उपमेय आणि उपमान आपण बघितलेलं आहे. आता पुढे बघूया. आता हे जे पाच उदाहरण आपण पाहिले त्यामध्ये ज्या दोन वस्तू दाखवलेल्या आहेत त्यांचा सारखेपणा साधर्म्यपणा दाखवलेला आहे तो कसा पहा. आई कशी आहे? दैवता सारखी. गाईचे डोळे कसे आहेत? साधर्म्य लोण्याच्या गोळ्यासारखे. देव कसा? ढगासारखा. सावळा रंग कसा? पावसाळी ढगासारखा. आणि माया कशी? आभाळासारखी. म्हणजे या ठिकाणी हा साधर्म्य गुणधर्म दाखवलेला आहे आणि त्यासाठी कोणकोणते शब्द वापरलेत बघा. वरील पाचही वाक्यांमध्ये पहिल्या वाक्यामध्ये सारखे हा सारखेपणा दोन वस्तूंमध्ये सारखेपणा दाखवणारा शब्द कोणता वापरलाय? सारखे. दुसऱ्या वाक्यामध्ये जसे लोणियाचे गोळे असं म्हटलेलं आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये समान जलदा समान असं तिथं म्हटलेलं आहे. चौथं वाक्य आहे परी आणि पाचवं वाक्य आहे गत. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. म्हणजे या ठिकाणी ह्या ज्या दोन दोन वस्तू दाखवलेल्या आहेत आई देव गाईचे डोळे लोण्याचे गोळे देव ढग सावळा रंग पावसाळी रंग माया आभाळ ह्या ज्या दोन दोन गोष्टी दाखवलेल्या आहेत म्हणजे उपमेय आणि उपमान हे दाखवत असताना त्यांना त्या ठिकाणी जो साम्यदर्शक आहे सारखेपणा दाखवणारा जो शब्द आहे त्याच्यामध्ये सारखे जसे समान परी आणि गत हे त्या ठिकाणी साधर्म्य सूचक शब्द किंवा साम्य सूचक शब्द या ठिकाणी त्यांना म्हणता येईल. आता पुढे एक तक्ता बघूया आपण. बारकाईने बघा. आपण या ठिकाणी अलंकारामध्ये अर्थालंकारामध्ये सांगितलंय की एका गोष्टीची तुलना दुसऱ्या गोष्टीची केलेली आहे तुलना आणि मग त्याच्यावरून त्या वाक्यामध्ये उपमेय कोणतं उपमान कोणतं समान धर्म कोणता आणि साम्य सूचक शब्द कोणता हे आपण ठरवतो. मग या ठिकाणी जे वरचे वाक्य दाखवलेलं आहे तर पहिलं कोणाला उपमा दिली या ठिकाणी आईला. म्हणून आई काय झालंय या ठिकाणी हे उपमेय झालं. पहिल्या वाक्यामध्ये आईला उपमा दिलेली आहे म्हणून ते उपमेय झालं. आणि आईची तुलना कुणाशी केली? दैवताशी केली. म्हणून उपमा कशाची दिली आईला? दैवताची. म्हणून ते झालं उपमान. या ठिकाणी उपमा कुणाला दिली? आईला. म्हणून आई झालं उपमेय. कशाची दिली? दैवताची. म्हणून दैवत झालं उपमा. आणि त्यांच्या तुलना दर्शवणारा जो साम्यवाचक शब्द आहे तो आहे सारखे. आणि त्यांचा समान धर्म काय झाला? देवत्व. म्हणजे आई ही एक प्रकारचं देवत्व आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये गाईच्या डोळ्यांना उपमा दिली म्हणून गाईचे डोळे झाले उपमेय. कशाची उपमा दिली? लोण्याच्या गोळ्यांची. म्हणून लोण्याचे गोळे झाले उपमान. आणि त्या दोन गोष्टींना जोडणारा शब्द काय होता? जसे. जसे हा शब्द झाला साम्य सूचक शब्द आणि त्यांचा गुणधर्म काय आहे? शुभ्रता. लोणी पांढरशुभ्र असत.
तिसऱ्या उदाहरणामध्ये देवाला उपमा दिलेली आहे म्हणून देव हे उपमेय झालं. देवाला कशाची उपमा दिली? जलद ढग म्हणून जलद हे काय झालं? उपमान झालं. आणि त्या दोघांची तुलना दर्शवणारा शब्द आहे समान, मग तो साम्य सूचक शब्द झाला. आणि त्यांचा जो समान गुणधर्म आहे तो म्हणजे कृपाळूपणा. देव हा कृपाळू असतो, तो आपल्यावर कृपा करतो. मग अशा पद्धतीने या ठिकाणी हे जे उपमय आहे, उपमान आहे, साम्य सूचक शब्द आणि समान धर्म या गोष्टी आपल्याला या ठिकाणी ओळखता येतील. खाली दोन उदाहरणं राहिलेत आणखीन तक्त्यामधले बघा. सावळा सावळा तरंग तुझा पावसाळा पावसाळी नभापरी हा आपण जे चौथं उदाहरण आपण लिहिलं होतं त्याच्यामध्ये सावळा रंग असं कुणाला म्हटलेले आहे? सावळ्या रंगाची उपमा ज्याला दिलेली आहे सावळ्या रंगाला या ठिकाणी उपमा दिलेली आहे, मग ते झालं उपमेय. आणि त्याची तुलना पावसाळी ढगाशी केलेली आहे म्हणून ते झालं उपमा. पावसाळी ढग झाले उपमा. आणि ह्या दोन गोष्टींना या दोन गोष्टींचं साम्य दाखवणारा जो शब्द होता तो पर्य. त्यांचा समान धर्म आहे. सावळा रंग पावसाळी ढग म्हणजे एक प्रकारच्या ज्या छटा आपल्याला दाखवतात, ते काय आपण म्हणतो सूर्याची किरण ही सोनेरी असतात, ह्या रंगछटा आहे. मग त्या रंगछटा आपल्याला या ठिकाणी दाखवत असतात. तर ते रंगछटा हा समान धर्म झाला त्या वाक्यामधला. आणि शेवटचं जे वाक्य होतं आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे या वाक्यामध्ये तुमचा आणखीन एक गैरसमज होऊ शकतो. बऱ्याचशा उदाहरणामध्ये पहिल्या भागामध्ये उदाहरण जे दिलेलं आहे दोन भागातलं, पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट, पहिल्या भागामध्ये बहुतांशी उपमेय दाखवलं जातं म्हणजे मूळची गोष्ट. परंतु काही उदाहरणामध्ये या ठिकाणी हे जे उदाहरण आहे आभाळागत माया तुझी आम्हावरी होते याच्यामध्ये उपमेय हे नंतर दाखवले, अगोदर उपमेय दाखवा उपमान दाखवलेला आहे. मग तिथे लक्षात ठेवायचं काय की जी मूळ वस्तू आहे जिची तुलना आपण करतोय ते उपमेय असतं आणि ज्याच्याशी तुलना करतो ते उपमान असतं. म्हणून या ठिकाणी माया हे उपमेय आहे. कुणासारखी आहे ती माया? कशाची उपमा दिली त्याला? आभाळा आभाळा गत म्हणून आभाळ हे उपमान आहे. आणि ह्या दोघांचं साम्य दाखवणारा शब्द आहे गत म्हणजे सारखा. हे सारखे जसे समान परिगत हे एका दृष्टीने समानार्थी शब्द आहेत सगळे. म्हणजे सारखेपणा किंवा एखाद्या वस्तूची दुसऱ्या वस्तूची ती तुलना करण्यासाठी वापरले जातात म्हणून त्यांना साम्य सूचक शब्द, साधर्म्य सूचक शब्द किंवा साम्य सूचक शब्द असं या ठिकाणी म्हणतात. आणि या दोघांमधला जो समान धर्म आहे तो आहे अमा. मोठ्या प्रमाणामध्ये आभाळ हे व्यापक आहे, आभाळागत माया खूप मोठं आहे म्हणजे त्याची आपण गणती करू शकत नाही म्हणजे आमाप आहे ते. तसं प्रेम आमच्यावर राहू दे असं त्या वाक्याचा अर्थ होतो. म्हणून आमाप हा त्या वाक्यातील समान धर्म आहे की जो या ठिकाणी या दोन वस्तूंच्या साम्यातून आपल्याला दाखवला जातो. मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो या अर्थ अलंकारामध्ये जे महत्वाचे तीन घटक आहेत उपमेय उपमान आणि साधर्म्य शब्द हे तुम्हाला बऱ्यापैकी यातून समजलं असेल. आता आपण वळूया अर्थ अलंकाराचे जे प्रकार आहेत त्याच्यापैकी पहिला प्रकार आहे उपमा. या अलंकाराची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. आता उपमेय उपमान साधर्म्य शब्द आपल्याला समजलेले आहेत. आता उपमा अलंकाराविषयी आपण या ठिकाणी माहिती बघूया. उपमा म्हणजे काय? दोन वस्तूंमधील साम्य किंवा सारखेपणा वर्णन केलेला असतो तेथे उपमा अलंकार होतो. उपमा अलंकार केव्हा होतो? दोन वस्तूंमधील साम्य किंवा सारखेपणा वर्णन केलेला असतो तेथे उपमा अलंकार होत असतो. म्हणजे त्या ठिकाणी ज्या दोन गोष्टी आपण पाहिल्या वाक्यामधल्या तर त्यांच्यामधल्या साम्यपणा त्या वाक्यामध्ये वर्णन केलेला असतो तिथे उपमा हा अलंकार होत असतो. किंवा दुसरं असं सांगता येईल उपमेय हे उपमानासारखे आहे असे जेथे वर्णन असते तेथे उपमा अलंकार होतो. म्हणजे
उपमान हे उपमाना उप उपमेय हे उपमानासारखेच आहे. म्हणजे मुंबईची घरे कबुतराच्या खुराड्यासारखी, साम्यपणा दाखवलेला आहे. म्हणून असं जर वर्णन असेल तर त्या ठिकाणी उपमा अलंकार होत असतो. आता विद्यार्थी मित्रांनो, जशा कालच्या तुम्हाला काही दोन गोष्टी सांगितल्या होत्या की अनुप्रास अलंकार ओळखण्यासाठी कमीत कमी एकाच अक्षराची कमीत कमी दोन वेळा जर पुनरावृत्ती झाली असेल तर त्या ठिकाणी अनुप्रास अलंकार हे महत्वाचं लक्षण आहे अनुप्रास अलंकाराचं. तर उपमा अलंकाराचं सुद्धा त्या ठिकाणी एक महत्वाचं लक्षण आहे. आणि उपमा अलंकार कसा ओळखायचा तर त्यात सोपे एकदम शब्द आहेत. सगळे शब्द हे कसे आहेत, समान अर्थाचे आहेत. आणि हा शब्द जर त्या वाक्यामध्ये आला असेल तर ते उदाहरण उपमा अलंकाराचं आहे असं डोळे झाकून आपण या ठिकाणी ओळखू शकतो. मग ते मध्ये पहा, साधर्म्य सूचक शब्द किंवा साम्य सूचक शब्द कोणकोणते आहेत. पहिला शब्द आहे सम, सम समान, सारखा, सारखे, सारखी. त्याच्यानंतर जसे, तसे, गत, प्रमाणे, सदृश्य, परी, परिस, तुल्य आणि वाणी. एवढे शब्द जर आपण लक्षात ठेवले आणि वाक्यामध्ये जर या शब्दांपैकी एखादा शब्द आला तर निश्चितपणाने आपण असं समजायचं की हे उपमा अलंकाराचं उदाहरण आहे. आणखीन एक शब्द याच्यामध्ये ऍड करा, एवढा. एवढा हा शब्द इथे एक ऍड करा. म्हणजे हे सगळे शब्द बघा, समान, सारखा, सारखे, सारखी, जसे, तसे, गत, प्रमाणे, सदृश्य, परी, परिस, तुल्य, वाणी, एवढा, हे सगळे समान अर्थाचे शब्द आहेत. आणि जर वाक्यामध्ये हे शब्द जर आले, त्याच्यापैकी एक शब्द आला, तर या ठिकाणी ते उदाहरण उपमा अलंकाराचं आहे असं डोळे झाकून या ठिकाणी काय करायचं आहे, आपण ओळखायचंय, म्हणायचंय. तर यासाठी उपमा अलंकाराचे प्रत्यक्ष काही उदाहरण आपण घेऊ म्हणजे तुमच्या चटकन लक्षात येईल. बघा, उपमा अलंकार केव्हा होतो, वाक्यामध्ये उपमेयाची तुलना ही उपमानाशी केलेली असते आणि त्याच्यामध्ये जो साम्य सूचक शब्द आलेला दिलेला असतो तो जर याच्यामध्ये आला तर या ठिकाणी ते उपमा अलंकाराचं उदाहरण होईल. इथे म्हटलेलं आहे बघा, ये अवखळ पोरी समान आज सकाळ, असं उदाहरण दिलेलं आहे. ये अवखळ पोरी समान आज सकाळ, या ठिकाणी समान हा जो शब्द आहे हा साम्यदर्शक शब्द आहे आणि तो उपमा अलंकारात वापरला जातो. म्हणून या ठिकाणी हे उदाहरण उपमा अलंकारात आहे, समान हा शब्द आहे. दुसरं उदाहरण घेऊया, लघु परिसम हलका निळसर वेश. लेऊन परिसम हलका निळसर वेश, या ठिकाणी सम शब्द आलेला आहे. हा साम्यदर्शक शब्द आहे, हा दोन गोष्टींमधला साम्यदर्शक आहे, निळसर वेश आणि परी यांच्या. परीचा जो वेश आहे म्हणजे परीने जो पोशाख धारण केलेला आहे तो कसा आहे, निळसर आहे आणि हलका निळसर आहे आणि तो सम या शब्दाने साम्य दाखवलेले त्याचा, परी आणि तिचा पोशाख, तिचा वेश याच्यामध्ये. म्हणजे परी हे काय आहे, उपमेय आहे आणि निळसर हे उपमान आहे, यांच्यामध्ये सम या शब्दाने साम्यता दाखवलेली आहे. म्हणून या ठिकाणी हे यमक अलंकाराचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. तिसरं उदाहरण जे आहे, सुमना परी निर्मळ हसुनी जगा हसवावे. सुमना परी निर्मळ हसुनी जगा हसवावे. आता इथं काय म्हणाल, सुमना परी तुम्हाला मी सांगितलेलं आहे का, इथं परी शब्द आलेला आहे. सुमन फुल, फुल सदैव हसत असत. सुमना परी निर्मळ हसुनी जगा हसवावे, कुणाला हसवायचंय, जगाला. इथे जग हे उपमेय आहे आणि सुमन हे काय आहे, उपमान आहे. आणि या दोघांमधलं
तुलना कशाने दाखवलेली आहे, साम्य कशाने दाखवलेलं आहे, परी या शब्दाने दाखवलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी उपमा अलंकाराचं उदाहरण. पुढचं आहे, आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडेसे खाली यावे. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडेसे खाली यावे. आता आभाळ आणि त्याला ज्यांची उंची त्यांनी थोडेसे खाली, उंची म्हणजे काय, मोठेपण. मोठेपण ज्यांची उंची हे उपमेय आहे. आणि केवढी आहे ती, आभाळा एवढी म्हणजे आम्हाला सारखीच आहे थोडक्यात. मग त्यांनी काय करायचं, खाली आहे. म्हणजे या ठिकाणी हा एवढी शब्द जो आहे ना, हा एवढी शब्द म्हणजे ज्या ठिकाणी हे उपमा अलंकाराचं उदाहरण. आणि पाचवं जे उदाहरण आहे, नांगरल्या शेतापरी काळीज दुःख साहब. नांगरल्या शेतापरी या ठिकाणी परी हा जो शब्द आलेला आहे म्हणजे शेत नांगरलेलं आहे, हे उपमेय आहे. सॉरी, हे उपमान आहे. शेत काळीज दुःख म्हणजे या ठिकाणी दुःखी माणसाचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याला परी या शब्दाने दोघांचं साम्य दाखवलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी उपमा हा अलंकार पाहायला मिळत असतो. उपमा म्हणजे काय, तर या ठिकाणी हे जे साम्यदर्शक किंवा साम्यसूचक शब्द आहेत, सम, समान, सारखा, सारखे, सारखी, जसे, तसे, गत, प्रमाणे, सदृश, परी, परिस, तुल्य आणि वाणी, त्याचप्रमाणे एवढा, हे जे शब्द आहेत, हे शब्द जर एखाद्या वाक्यामध्ये आले तर ते उदाहरण या ठिकाणी आपण उपमा अलंकाराचं आहे असं ठामपणे सांगू शकतो. म्हणजे काय, उपमेय हे उपमानासारखंच आहे असं वर्णन त्या ठिकाणी केलेलं असतं. आता ह्या अर्थ अलंकाराचा दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे उत्प्रेक्षा. या अलंकाराचे व्याख्या आणि लक्षण आपण पाहूया, काही उदाहरण आपण पाहूया. उत्प्रेक्षा, आता उत्प्रेक्षा अलंकार कुणाला म्हणायचं किंवा केव्हा होतो उत्प्रेक्षा अलंकार? उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. उत्प्रेक्षा म्हणजे काय, कल्पना. ज्या दोन वस्तूंची तुलना केली जाते त्यांतील एक वस्तू म्हणजे जणू काही दुसरी वस्तूच आहे अशी कल्पना करणे, याला उत्प्रेक्षा अलंकार म्हणतात. दोन वस्तू कोणत्या, उपमेय आणि उपमान. पहिल्या अलंकारामध्ये आपण पाहिलं की उपमेयाची तुलना उपमेयाशी, उपमानाशी केली जाते. परंतु उत्प्रेक्षा अलंकारामध्ये अशी कल्पना केली जाते की उपमेय हे जणू उपमानच आहे अशी कल्पना केली जाते. तेथे त्या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार त्या ठिकाणी होत असतो. म्हणजे काय, की जी मूळ वस्तू आहे तर दुसरी वस्तू जणू तिथीच आहे असा भास त्या ठिकाणी निर्माण केला जातो, तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. मग उपमेय हे जणू उपमानच आहे असे जेथे वर्णन येते तेथे उत्प्रेक्षा हा अलंकार होत असतो. ही व्याख्या लक्षात ठेवा, स्क्रीनशॉट काढून घ्या, वाक्य पुन्हा पुन्हा वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि आता उत्प्रेक्षा अलंकार प्रत्यक्ष उदाहरणात कसा वापरला जातो ते आपण प्रत्यक्ष उदाहरणादाखल या ठिकाणी बघून घेऊया. काही उदाहरणं दिलेली आहेत बघा. पहिलं दिले उत्प्रेक्षा अलंकाराचं, वाटते सानोली मंद झुळक मी व्हावे. कवितेला स्वतःला ठेवलेलं आहे तिथं, मी, मला काय वाटतं की मंद झुळूक व्हावं, वाटते सानोली मंद झुळूक मी व्हावं, म्हणजे मी हे काय आहे या ठिकाणी, उपमेय आहे. मी काय आहे, उपमेय. आणि मला काय व्हायचंय, झुळूक व्हायचंय. म्हणजे उपमेय हे जणू उपमानच आहे, जणू काही मी ती झुळूकच आहे असं वर्णन ज्या ठिकाणी केलं जातं त्याला उत्प्रेक्षा अलंकाराचं म्हणत असतात. मग वाटते सानोली मंद झुळूक मी व्हावे, त्यामध्ये हे उपमेय, मी हे उपमेय आहे आणि उत्प्रेक्षा अलंकाराचं उदाहरण या ठिकाणी दाखवलेलं आहे. मग ही तुलना करत असताना किंवा त्या गोष्टीला कल्पना करत असताना असं वाटतं, वाटते या शब्दाने काय केलेलं आहे त्या ठिकाणी, हे जे उपमेय आणि उपमान आहे म्हणजे उपमेयाला उपमानाच्या ठिकाणी ठेवलेलं आहे. कोणत्या शब्दाने, वाटते.
हा साम्यदर्शक शब्द इथे दिलेला आहे वाटते. दुसरं जे उदाहरण आहे, विद्या हे पुरुषास रूप बरवे ती झाले द्रव्ये ही. विद्या हे पुरुषास रूप बरवे की झाले द्रव्य ही. या ठिकाणी हा जो की शब्द आलेला आहे या शब्दाने काय केलेलं आहे, यामधलं जे उपमेय ते उपमेयाला या ठिकाणी काय कुठे ठेवलेलं आहे, उपमानाच्या ठिकाणी ठेवलेलं आहे. जणू ते उपमानच आहे, म्हणजे शिकलेला पुरुष सुशिक्षित पुरुष त्याचं रूप कसं असतं, झाकलेल्या द्रव्यासारखं. म्हणजे द्रव्य कसं असतं की द्रव्य झाकून ठेवलेलं द्रव्य आपल्याला माहित नाही त्याच्यात काय येते, आणि मग ते कधी होतं आपल्याला ते आपण उघड केलं. तर हा जो विद्या विभूषित पुरुष असतो ना त्याचं रूप तसंच असतं की प्रत्यक्ष आपल्याला कळत नाही तो व्यक्ती कसा आहे, परंतु त्याच्या विचारसरणीतून आपल्याला लक्षात येतं. म्हणून असं म्हटलंय की विद्या हे पुरुषास रूप बरवे की झाकले द्रव्य ही. म्हणजे त्याची जी माहिती आहे, म्हणजे जसं उपमेय हे जणू उपमानच आहे, म्हणजे हा जो विद्यारूपी पुरुष आहे हा जणू कसा आहे, झाकलेला द्रव्यच आहे. आणि हा शब्द साम्यदर्शक शब्द त्याच्यामध्ये दिलेला आहे. ही कल्पना केलेली आहे. तिसरी जी ओळ आहे, किती कोंबडा माझा मजेदार, मान त्याची कितीतरी बाकदार. शिरोभागी तांबडा तुरा हाले, जण जास्वंदी फुल उमलले. या ठिकाणी अर्धपायी तांढरीशी विजार गमे विहंगातील बडा फौजदार. बघा या ओळीमध्ये कोंबड्याचा जो तुरा आहे ते जणू काही जास्वंदीचं फूल आहे. जणू शब्द उत्प्रेक्ष अलंकार लक्षात ठेव. जणू ते काय आहे, त्या ठिकाणी जो तांबडा तुरा दाखवलेला आहे, तांबडा तुरा हा जणू कसा आहे, जास्वंदीचं फूल आहे. आणि त्याची जी अर्ध पायी म्हणजे अर्ध्या पायामध्ये जी पांढरीशी विजार आहे, गमे म्हणजे जसं की ते विहंगातील बडा जसा फौजदार असतो, अशी त्या ठिकाणी काय केलेली आहे, कल्पना केलेली आहे. मग यावरून एक लक्षात येतं की उपमेय हे जणू उपमानच आहे, अशी जिथे कल्पना केली जाते त्या ठिकाणी उत्प्रेक्षा हा अलंकार होत असतो. आता जसं आपण उपमा अलंकार ओळखण्याची काही लक्षणं पाहिलेली आहेत, हा आणखीन एक बघूया. आता हे जे वर वाक्य दिलेत आपण तीन, याच्यामध्ये या तीन वाक्यांमध्ये उपमेय कोणतं आणि उपमान कोणतं. बघा पहिलं वाक्य आहे, वाटते सानुली मंद झुळक मी व्हावे, यामध्ये उपमेय आहे मी आणि उपमान आहे झुळक. उपमेय आणि उपमान, कारण या कवीनं स्वतःची तुलना झुळक झुळूक बरोबर केली, स्वतः त्या ठिकाणी तिला ठेवलेलं आहे, ती जणू जणू झुळूकच आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये विद्यारूपी पुरुष जो आहे तो जणू एक प्रकारचं द्रव्य आहे असं त्या ठिकाणी कल्पना केली आहे. आणि तिसरं जे वाक्य आहे तो म्हणजे तांबडा तुरा आणि ते म्हणजे जास्वंदीचं फूल आहे, अशी त्या ठिकाणी कल्पना केलेली आहे. म्हणून हे उपमेय आणि उपमान आपल्या लक्षात येईल. त्याचप्रमाणे दुसरं याच्यामध्ये या तिसऱ्या वाक्यामध्ये तीन जे वाक्य दिलं तिसऱ्या उदाहरणामध्ये दोन उपमेय आणि दोन उपमान आलेले आहेत, म्हणजे पांढरी विजार ती जणू फौजदारासारखी आहे, म्हणजे ते उपमान आहे. मग उत्प्रेक्ष अलंकार ओळखायचं जे लक्षण आहे ते लक्षण आपण समजून घेऊया. या ठिकाणी महत्वाचं लक्षण, जर आपल्याला उत्प्रेक्ष अलंकार ओळखायचा असेल तर हे शब्द लक्षात ठेवायचे. मोजके शब्द आहे जणू, जणू काय, की, गमे, वाटे, भासे. सहा शब्द जर आपण लक्षात ठेवले तर आपल्याला उत्प्रेक्ष अलंकाराचं उदाहरण चटकन लक्षात येण्यात आपल्याला निश्चित मदत होईल. म्हणून हे शब्द लक्षात ठेवायचे. आता आपण काय करूया, प्रत्यक्ष जे काही उदाहरणं दिलेली आहेत ही उदाहरण आता थोडासा वेळ आपल्याकडे कमी आहे म्हणून प्रत्यक्ष अर्थ अलंकार पुन्हा एकदा समजून घेऊया. अर्थ अलंकारामध्ये उपमा अलंकार आहे आणि उत्प्रेक्ष अलंकार आहे. उपमा अलंकाराचं जे लक्षण आहे, उपमा अलंकार ओळखायचा असेल तर यामध्ये हे जे शब्द आहेत, उपमा अलंकाराचे शब्द आहेत
सम, समान, सारखा, सारखे, या ठिकाणी अजून एक शब्द ऍड करायचा सारखी, जसे तसे, गत प्रमाणे, सदृश, परी परिस्तुल्य आणि वाणी, त्याचप्रमाणे एवढा, एवढी वगैरे वगैरे, हे मोजके शब्द आहेत. याच्या व्यतिरिक्त उपमा अलंकारात दुसरे शब्द नाहीत, त्यामुळे हे शब्द जर लक्षात ठेवले तर आपल्याला तो अलंकार ओळखता येईल. दुसरा आहे उत्प्रेक्ष अलंकार, त्याच्यामध्ये एकूण सहाच शब्द आहेत. जणू जणू काय, की, गमे, वाटे आणि भाषे, हे शब्द जर आले असतील त्या वाक्यामध्ये तर तो उत्प्रेक्ष अलंकाराचा प्रकार आपल्याला निश्चितपणाने ओळखता येईल. आता सरावासाठी प्रत्यक्ष आपण काही शब्द या ठिकाणी घेऊया आणि आपल्याला जर आणखीन वेळ वेळ पुरला तर आपण काय करूया, वरचे उदाहरण आपण घेऊया. परीक्षेमध्ये तुम्हाला ढोबळमानाने अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतील. आपल्या संकल्पना जर क्लिअर झाल्या असतील तर निश्चित हे प्रश्न तुम्ही व्यवस्थित सोडवू शकाल. पहिला प्रश्न दिलेला आहे, पुढे दिलेल्या प्रत्येक प्रश्नाच्या योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा, ही सर्वसामान्य सूचना आहे. पहिलं दिलेलं आहे, कधी कधी शब्दांतील अर्थांमुळे सौंदर्य प्राप्त होते त्यास टिंबटिंब म्हणतात. पहिला पर्याय दिलेला आहे, शब्द चमत्कृती, अक्षर गणवृत्त, मात्रा गणवृत्त आणि अर्थ चमत्कृती. अलंकार बघत असताना आपण कालच्या तासी गेला पाहिलेलं आहे, जिथे शब्द चमत्कृती होत असते तिथे शब्द अलंकार होतात, जिथे अर्थ चमत्कृती होत असते त्या ठिकाणी अर्थ अलंकार होत असतात. आपल्याला विचारलंय शब्दांतील अर्थामुळे काय वाढतं, सौंदर्य प्राप्त होतो. अर्थामुळे जर सौंदर्य प्राप्त होत असेल तर नित्यच पर्याय क्रमांक 4 म्हणजे अर्थ चमत्कृती याचं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. दुसरं उदाहरण दिलेलं आहे, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू, या ओळीतील उपमेय कोणते. या ठिकाणी आता जणू हा शब्द आलेला आहे, प्रेम जणू म्हणजे हे थोडक्यात उत्प्रेक्ष अलंकाराचं उदाहरण आहे. जणू हा शब्द उत्प्रेक्ष अलंकाराचं लक्षण आहे, परंतु आपल्याला इथे मग उपमेय म्हणजे काय, मूळ वस्तू की जिचे वर्णन केले जाते, जिचे वर्णन केलेले असते ते उपमेय असते. आपण उदाहरणादाखल पाहिलेलं आहे, मग याच्यामध्ये कुणाचं वर्णन केलंय, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू. उषा म्हणजे काय, सकाळ. मग हे उषा म्हणजे हे काय आहे, या वाक्यातील उपमान आहे, सॉरी उपमेय आहे. आणि तिची तुलना कशाची केलेली आहे, परमेश्वराच्या प्रेमाशी केलेली आहे. म्हणजे सकाळची जी गुलाबी उषा, जी गुलाबी सकाळ म्हणतो आपण त्याला, त्याचं या ठिकाणी वर्णन परमेश्वराच्या प्रेमासारखं केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी उषा हे या वाक्यातील उपमेय आहे, पर्याय क्रमांक 2. उदाहरण आहे तिसरं, दोन वस्तूंमधील साम्य किंवा सारखेपणा वर्णन केलेला असतो तेथे कोणता अलंकार होतो. वाक्य नीट वायका, दोन वस्तूंमधील साम्य किंवा सारखेपणा वर्णन केलेला असतो त्या ठिकाणी कोणता अलंकार होतो. दोन वस्तूंचं साम्य किंवा सारखेपणा म्हणजेच कोणता अलंकार होईल, इथे उपमा अलंकार होईल पर्याय क्रमांक 3, कारण तिथे उपमेय आणि उपमानाची तुलना केली जाते. साम्यदर्शक शब्द सारखेपणा म्हटलं की डोळे झाकून ते उदाहरण उपमा अलंकाराचं आहे असं त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं. पुढचं उदाहरण बघूया, उपमा या अलंकारात ज्या वस्तूचे वर्णन केलेले असते त्याला काय म्हणतात. उपमा या अलंकारात ज्या वस्तूचे वर्णन केलेले असते त्याला काय म्हणतात, तर वस्तू जिचं वर्णन केलेलं असतं ती काय असते, उपमेय असत. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2. पाचवा प्रश्न आहे, उपमान म्हणजे, उपमान कशाला म्हणायचं आपल्याला, उपमेयाचं साम्य ज्याच्याशी
घातलेलं असतं. बघा इथं वर्णन केलेली वस्तू हे उपमेय आहे. ठराविक अक्षर शिवणे या ठिकाणी हे यमकाचं उदाहरण आहे, यमक अलंकाराचं काल आपण पाहिले. भाषेला मिळालेलं नादमाधुर्य हा अलंकार भाषा अलंकाराचा एक भाग आहे. परंतु इथं आपल्याला विचारले काय, उपमान. उपमान म्हणजे काय की या ठिकाणी उपमेयाचं साम्य म्हणजे उपमेयाचं वर्ण तुलना ज्याच्याशी केलेली आहे ते उपमान असतं, म्हणून त्याला उपमेयाचं साम्य असं म्हटलेलं आहे. सहावं जे उदाहरण आहे, उत्प्रेक्षा या शब्दाचा अर्थ कोणता. उत्प्रेक्षा म्हणजे काय, तुलना नाही, तुलना उपमानामध्ये तो शब्द येतो. अलंकार सेपरेट शब्द आहे. अपेक्षा ही त्या ठिकाणी उत्प्रेक्षाचाच एक शब्द आहे, तिथे अपेक्षा आहे. परंतु या उत्प्रेक्षाचा खरा अर्थ आहे कल्पना. या ठिकाणी कल्पना केली जाते, उपमेयाची कल्पना ही उपमानाशी केली जाते. म्हणून कल्पना हा शब्द या ठिकाणी हे चार पर्यायाचं उत्तर आहे. पुढचं उदाहरण आहे, ज्या दोन वस्तूंची तुलना केली जाते त्यातील एक वस्तू म्हणजे जणू काही दुसरी वस्तूच आहे अशी कल्पना करणे याला काय म्हणतात. जणू शब्द आला की डोळे झाकून म्हणायचं ही उत्प्रेक्षा आहे. जणू ज्या दोन, म्हणून काय होतं आपल्याकडनं वाक्य वाचन करायला आणि ते आकलन करायला नेमकी गफलत होत असते. म्हणून वाक्य व्यवस्थित वाचायचं आणि त्याचं आकलन करून घ्यायचं. ज्या दोन वस्तूंची तुलना केली जाते त्यातील एक वस्तू म्हणजे जणू काही दुसरी वस्तूच आहे अशी कल्पना करणे याला उत्प्रेक्षा अलंकार असं म्हणतात. पुढचं उदाहरण आहे, आबाळगत माया तुझी आमावरी राहू दे या ओळीतील उपमेय कोणतं, मुख्य गोष्ट कोणती आहे. पर्याय क्रमांक 3, माया. आबाळ नाही तर हे आबाळ हे उपमान आहे. मगाशीच मी उदाहरण दाखल तुम्हाला सांगितलं होतं, आमावरी या शब्दाचा काही संबंध नाही. आणि गत हे उत्प्रेक्षा अलंकाराचं साम्य सूचक शब्द आहे. मग एक लक्षात ठेवायचं, पर्याय जे दिलेले असतात ना, आता तुम्हाला अलंकाराचे जे चार पर्याय दिलेले असतील ते चार पर्यायामध्ये एक तर यमक अलंकार, उपमेय, उपमान, साधर्म्य सूचक शब्द आणि उत्प्रेक्षा अलंकार या पाच शब्दांव्यतिरिक्त दुसरा शब्द नसतो. म्हणून या गोष्टी व्यवस्थित समजून घ्यायच्या. नववं जे उदाहरण आहे, आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही या वाक्यातील उपमान ओळखा. उपमान, आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. मग अशीच आपण उदाहरण घेतलं, आई हे वाक्यातली मुख्य गोष्ट आहे आणि म्हणून त्या ठिकाणी दैवत हे उपमान आहे. कारण आईशी तुलना केलेली आहे, कुणाशी, देवाशी केलेली आहे. म्हणून ज्याच्याशी तुलना करतो आपण ते उपमान असतं. त्या ठिकाणी दैवत हे उपमान आहे. पुढचं उदाहरण घेऊया क्रमांक 10 चं. खूप सारे उदाहरण आहेत. मला वाटतं या ठिकाणी बराचसा वेळ झालेला आहे. आता या घटकावर आधारित परीक्षेसाठी जे उदाहरणं आलेली आहेत ती उदाहरणं मी या ठिकाणी घेतो. किंवा कधी कधी तुम्हाला दोन पर्याय त्या ठिकाणी सांगितले जातात, त्यामध्ये आहे बघा, दोन बरोबर उत्तरांच्या पर्याय क्रमांकाची उत्तरे वर्तुळे रंगवा. उत्प्रेक्षा अलंकाराची पुढील पैकी कोणती दोन वैशिष्ट्ये आहेत. उत्प्रेक्षा अलंकाराची वैशिष्ट्ये इथं काय म्हटलं, पहिलं आहे उपमेय हे जणू उपमानच असते, म्हणजे आपण कल्पना करतो. जणू शब्द म्हटला की उत्प्रेक्षा. त्यानंतर दोन भिन्न वस्तूंमधील सुंदर साधर्म्य म्हणजे उपमेय. तर या ठिकाणी आपल्याला काय सांगितले, उत्प्रेक्षा अलंकाराची वैशिष्ट्य सांगितलेले आहे. तर दोन भिन्न वस्तूंमधील सुंदर साधर्म्य म्हणजे उपमेय. तर या ठिकाणी हा उपमेय नसतं, साम्यदर्शक शब्द येईल. आणि तिसरा पर्याय जो आहे, या अलंकारातील उदाहरणार्थ जणू गमे भाषे वाटे की यासारखे साधर्म्य वाचक शब्द येतात. म्हणजे हे दोन वैशिष्ट्य या ठिकाणी या अलंकाराची सांगता येते. त्यानंतर पुढचं जे उदाहरण आहे, पुढील पैकी कोणत्या दोन पर्यायांमध्ये अर्थालंकाराची नाव आहेत. आता अर्थालंकार आपल्या अभ्यासक्रमामध्ये दोनच आहे, एक आहे उपमा आणि उत्प्रेक्षा.
यमक अलंकार हा शब्द अलंकाराचा प्रकार आहे, म्हणून ते लक्षात आलं पाहिजे आपल्या. आणि श्लेष अलंकार हा सुद्धा शब्द अलंकाराचा तिसरा प्रकार आहे. त्यानंतर 2017 या वर्षामध्ये हे उदाहरण आलेलं होतं अलंकाराचं. पुढील पैकी उत्प्रेक्षा अलंकाराची उदाहरणे कोणती ते ओळखायला आलं होतं. दोन पर्याय आले होते बघा 2017 या शैक्षणिक वर्षामध्ये स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये 8वी मध्ये आलं. विद्या हे पुरुषास रूप बरवे की झाकले द्रव्य ही. या ठिकाणी की हा शब्द आलेला आहे. दुसरं आहे मुख जणू कमलच आहे. हे दोन शब्द आहेत ना, हे उत्प्रेक्षा अलंकाराचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून हे दोनही पर्याय, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. दोन अचूक पर्याय. ये अवखळ पोरी समान आज सकाळ. या ठिकाणी पोरी समान, समान हा शब्द कोणाचं वैशिष्ट्य आहे? उपमा अलंकार, उपमा अलंकाराचं. आणि हिरवळ आणि पाणी तेथे स्मृती मजला गाणी, पाणी गाणी हे यमक अलंकाराचं उदाहरण आहे. आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर परीक्षेमध्ये 2023 म्हणजे मागील वर्षीच या ठिकाणी प्रश्न विचारला होता. पुढील पैकी चुकीचा पर्याय निवडा. यासाठी आपले एवढे संदर्भ किंवा एवढ्या बारकाईनं तो टॉपिक बघून घेणं काय गरजेचं आहे? तर आपल्याला चुकीचा पर्याय निवडायला सांगतील. आणि मग एवढे पर्याय दिल्यानंतर चुकीचा कोणता हे ठरवता येण्यासाठी आपल्याला बरोबरचे सगळे पर्याय माहिती असणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये वाक्य दिले बघा, ज्याची तुलना करावयाची आहे ते उपमेय. हे वाक्य बरोबर आहे कारण ते उपमेयाचं वैशिष्ट्य आहे की आपण काय करतो, ज्याची तुलना करतो ते उपमेय असतं, ज्याच्याशी तुलना करायची आहे ते उपमान असतं. आणि तिसरं जे वाक्य आहे, चरणातील अक्षराच्या पुनरावृत्तीमुळे नाद लय निर्माण होतो, तिथे उपमा म्हटलेलं आहे. चरणातील अक्षरांच्या पुनरावृत्तीमुळे काय नाद की उत्प्रेक्षा अलंकारात कोणता साम्यवाचक शब्द येणार अलंकार ओळखा. आता अलंकार आपण शिकलो किती, 4 शिकलो, पैकी अभ्यासाला 3च आहे, यमक उत्प्रेक्षा आणि उपमा. श्लेष म्हणजे पर्याय, तो आपल्याला श्लेष अलंकाराचा हा पहिला पर्याय कॅन्सल झाला. त्यानंतर वाक्य वाचायचंय, वरे पसरली माती जशी शा पसरली माती जशी शाल पांघरली. आता तुला इथे एक गोंधळ होऊ शकतो की सर तुम्ही सांगितलेलं आहे की साम्यदर्शक शब्द उत्प्रेक्षा अलंकारामध्ये जसे जणू वगैरे वगैरे ते 6 शब्द सांगितले, त्याच्यामध्ये जशी हा शब्द नाहीये. परंतु आपण मराठी भाषा शिकत असताना व्याकरणामध्ये असं शिकलेलं आहे की वाक्याचं क्रियापद हे त्याच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत, लिंग वचनाप्रमाणे ते वाक्य आपल्याला बदलत. जसेच्या ऐवजी काय झालं, जशी, कारण इथे वरे पसरली माती, माती हे स्त्रीलिंग आलं आणि म्हणून इथं जसे या शब्दाचं काय झालं, जशी झाली. म्हणजे जशी हा शब्द त्याचा लक्षण नाही उत्प्रेक्षा अलंकाराचा असं होत नाही. मग परीक्षेमध्ये अशा स्वरूपाचेच प्रश्न या ठिकाणी विचारले जातात, हे काळजीपूर्वक या ठिकाणी बघायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो,
आज कार्यात्मक व्याकरण या भागामधील आपण दोन तासिकेमध्ये अलंकार हा भाग या ठिकाणी शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे. अलंकार या भागामध्ये अनुप्रास, यमक, त्या ठिकाणी उपमा आणि उत्प्रेक्षा या दोन शब्द अलंकार, दोन अर्थ अलंकार या घटकांची आपण इत्यंभूत माहिती या ठिकाणी देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. आणखीन जर तुम्हाला या ठिकाणी समजा काही शंका असतील वगैरे तर ग्रुप वरती टाकल्या किंवा आपले राणे सर आहेत त्यांच्याकडे जरी तुम्ही शेअर केल्या तरी यथावकाश तुमच्या काही प्रश्नांची उत्तर आपण तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला सर्वांना या ठिकाणी हा अलंकार चांगल्या पद्धतीने समजला असेल आणि म्हणजे हा भाग पूर्ण झालेला आहे अलंकाराचा, तुम्हाला परीक्षेसाठी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.